विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. फर्स्ट इयर बी फार्मसी आणि फार्म डी ची ॲडमिशन प्रोसेस महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू झालेली आहे आणि त्याची संपूर्ण माहिती, डॉक्युमेंट्स कुठले लागतील, फॉर्म भरताना कुठली ऑफिशियल वेबसाईट यूज करायची आणि त्यासाठी कोण फॉर्म भरू शकतं, म्हणजे त्याची पात्रता काय आहे, सगळ्यांची माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळेल. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत ह्या चॅनलची लिंक पोहोचवायचा प्रयत्न करा. खूप सारे स्टुडंट्स वाट बघत होते आणि जवळपास इंजिनिअरिंगची प्रोसेस सुरू झालेली आहे, नर्सिंगची सुरू झालेली आहे किंवा इतर ज्या काही प्रोसेसेस आहेत ॲडमिशनच्या, हॉस्टेल मॅनेजमेंटच्या असेल, त्या कोर्सेसची ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे पण फार्मसीची सुरू झालेली नव्हती. ही प्रोसेस आता सुरू होते. सुरुवातीला मी तुम्हाला इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असतो, पात्रता काय असते, डॉक्युमेंट्स कुठले लागतात आणि त्यानंतर डेट्स तुम्हाला सगळ्या सांगायचा प्रयत्न करतो. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ह्यातून मिळून जाते. तर पात्रता काय असते, बी फार्मसी आणि फार्म डी या दोन्हीसाठी पात्रता आता एकच आहे की विद्यार्थी 12वी सायन्स, मग तो पी सी बी असो किंवा पी सी एम असो, त्यानंतर त्यांना अत्यंत महत्वाचं व्यवस्थित आहे का एम एस टी सी ई टी किंवा नीट. 2024 सालात जी नीट किंवा एंट्रन्स एक्झाम घेण्यात आली होती ती दिलेली असली पाहिजे, तर आणि तरच त्या विद्यार्थ्याला फॉर्म भरता येणार आहे. अदरवाईज फॉर्म भरता येणार नाही. नॉन झिरो स्कोर असेल तर तो चालू शकतो. त्यामुळं 12वी सायन्स विद्यार्थी बी फार्म हा 4 वर्षाचा कोर्स आहे, फार्म डी हा 6 वर्षाचा कोर्स आहे. त्यामुळे तुम्हाला कुठल्या कोर्सला ॲडमिशन घ्यायचं आहे तुम्ही डिस्कस करू शकता, विचार करून निर्णय घेऊ शकताय. तर त्यासाठी ऑफिशियल वेबसाईटही तुमच्यासमोर इथे दिलेली आहे. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण ती वेबसाईट द्यायचा प्रयत्न करतो. त्यानंतर आता पुढं जाऊयात आपण, डॉक्युमेंट्स काय लागणार आहे. तर डिअर स्टुडंट्स, 3 कॅटेगरीज स्पेशली फॉर्म भरताना आपल्याला तिथे वर्गवारी करता येते, ओपन आणि ईडब्ल्यूएस. त्यानंतर महाराष्ट्र शासनाकडनं नवीन हिंदू मराठा कॅटेगरीसाठी एस ई बी सीचं कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल द्यायला सुरू केलेलं आहे. 22 जुलैपासून तो जी आर निघालेला आहे. त्यानंतर ओबीसी, एस बी सी, एन टी, व्हिजिडिटी ह्या कॅटेगरीसाठी पिंक कलर गुलाबी रंगामध्ये जे डॉक्युमेंट्सची नावं दिसत आहेत त्या ठिकाणी लागणार आहेत आणि एस सी एस टी कॅटेगरीमध्ये हे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतात. डॉक्युमेंट्स कॉमन जे आहेत ते सांगतो. स्पेशली डोमासाईल, 10वी 12वीचं मार्कलिस्ट, नीट सर्टिफिकेट, ई डब्ल्यू एस किंवा कास्ट सर्टिफिकेट हे सगळ्यांना कॉमन. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट, एल सी, व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिनल ह्या ओबीसी, एस बी सी, एस ई बी सी, एन टी, व्हिजिडिटी ह्या कॅटेगरी लागतं. एस सी एस टीला फक्त नॉन क्रिमिनल लागत नाही, बाकी सगळे डॉक्युमेंट्स लागतात. एस टी कॅटेगरी असेल तर ट्रायबल व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असतं, तर ते त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. तुमच्या फॅमिलीमध्ये कुणी डिफेन्समध्ये असेल, नेव्ही आर्मी डिफेन्समध्ये असेल तर त्याला त्याचं सर्टिफिकेट असेल, त्याचं बेनिफिट त्याला तिथे मिळून जातं. मायनॉरिटीमध्ये कोणी असेल तर मायनॉरिटीचा दाखला जोडा, त्या ठिकाणी तुम्हाला एल सी जोडावं लागेल किंवा तुमच्या मायनॉरिटीचा दाखला असेल तो जोडा, अल्पसंख्याक म्हणतात त्याला. आणि पर्सन विथ डिसॅबिलिटी म्हणजे तो जो पर्सन फिजिकल हँडिकॅप असेल किंवा त्याला काही डिसॅबिलिटी असेल तर त्याला त्या ठिकाणी ते सर्टिफिकेट उपलब्ध करावं लागतं, त्याचाही कोटा त्याला सेपरेट मिळतो. तर हे झालं पात्रतेबद्दल, डॉक्युमेंट्स काय काय आहेत ते. आता आपण पुढं जाऊयात, ते म्हणजे इम्पॉर्टंट डेट्स कुठल्या आहेत. तर हे ऑफिशियल नोटीस गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट यांच्याकडून दिनांक 6 तारखेला डिस्प्ले करण्यात आलेलं आहे. नोटीस ॲडमिशनची बी फार्म फर्स्ट इयर आणि फार्म डीची अकॅडमिक इयर 24-25 साठीची ॲडमिशन प्रोसेस सुरू करण्यात आलेली आहे. त्याच्या डेट्स सगळ्यात महत्त्वाच्या तुमच्यासमोर मी आता लाग. तर तुम्ही बघितलं या ठिकाणी, तर जे रजिस्ट्रेशन करायचं आहे दिनांक 7 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट या कालावधीमध्ये रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि तो फॉर्म जवळच्या सुविधा केंद्रावरती जाऊन कन्फर्म करायचा. याचाच अर्थ काय की तुम्ही जवळच्या फार्मसी कॉलेजवरती जाऊन तिथं तो फॉर्म भरू शकता किंवा तुम्ही ज्या ठिकाणी माहिती घेतलेली आहे तुम्हाला फार्मसीला ॲडमिशन घ्यायचं आहे म्हणून, बी फार्मला असेल, फार्म डीला असेल, तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही माहिती घ्या. त्यांच्या कॉलेजमध्ये सुविधा केंद्र असेल तर त्या ठिकाणी त्यांचं रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकताय. जर सुविधा केंद्र नसेल तर तुम्ही जवळच्या दुसऱ्या फार्मसी कॉलेजमध्ये जावा, किंवा तिसरा पर्याय जो आहे तो तुम्हाला ई स्क्रुटनीचा असतो, तो त्याचाही अर्थ काय तो मी तुम्हाला सांगतो. तुर्तास तरी लक्षात ठेवा, दिनांक 7 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट या कालावधीमध्ये फॉर्म भरायचा आहे. 16 तारखेपर्यंत फॉर्म पुन्हा कन्फर्म करायचा आहे. त्याचनंतर फॉर्म भरताना तुम्हाला 2 मेथड मिळतील. एक आहे ई स्क्रुटिनी मेथड आणि दुसरी आहे ती फिजिकल स्क्रुटिनी मेथड. आता ई स्क्रुटिनी आणि फिजिकल स्क्रुटिनी
ह्यामध्ये अर्थ काय, ह्या दोन्हीचा अर्थ काय, फिजिकल स्क्रुटिनी म्हणजे काय, स्वतः जो विद्यार्थी ज्याला ऍडमिशन घ्यायचा आहे त्याचे सगळे डॉक्युमेंट्स जे लागतील ऍडमिशनसाठी ते घेऊन जवळच्या फार्मसी कॉलेजमध्ये जायचं आहे आणि तिथे जाऊन फॉर्म भरून घेऊन त्या स्क्रुटिनी सेंटरवरती तो फॉर्म कन्फर्म चेक करून घेऊन कन्फर्म करून घ्यायचा, जेणेकरून तो कॅप प्रोसेससाठी, मेरिट लिस्टसाठी आणि पुढचे कॉलेज निवडण्याच्या प्रोसेससाठी पात्र होईल, तर आणि तरच त्याला शासनाच्या सुविधा, स्कॉलरशिप्स असतील किंवा इतर फ्रीशिप असेल, जे काही असेल ती प्रोसेस लागू होणार आहे. त्यामुळं ई स्क्रुटिनी आणि फिजिकल स्क्रुटिनीचा अर्थ समजून घ्या. फिजिकल स्क्रुटिनी म्हणजे कॉलेजवरती जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे. ई स्क्रुटिनीचा अर्थ काय, तुम्हाला कुठेही जायची गरज नसते, तुमचा फॉर्म तुम्ही भरून घ्या, तो फॉर्म इलेक्ट्रॉनिक माध्यमातून एफसी सेंटरला सबमिट होतो. पण त्यामध्ये बऱ्याच स्टुडंट्सच्या अशा तक्रारी येत आहेत की फॉर्म व्हेरीफाय झालेला नाही आहे, ई स्क्रुटिनीतला फॉर्म व्हेरीफाय लवकर होतो. त्यामुळं तुम्हाला फिजिकल स्क्रुटिनी हा पर्याय निवडता आला तर शक्यतो निवडा. जर तुम्हाला काही टेक्निकल तांत्रिक अडचणी असतील तर ई स्क्रुटिनी पर्यायी गेलं तरी चालेल. तर अशा पद्धतीचे हे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन अपलोडचे डेट्स तुम्हाला या ठिकाणी मी दिलेले आहेत. त्यानंतर पहिली प्रोव्हिजनल यादी जी आहे, डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट 19 तारखेला लागणार आहे आणि पहिला ग्रीव्हान्स पिरियड जो आहे म्हणजे तुमचे डॉक्युमेंट्स फॉर्म भरताना काय पेंडिंग असतील तर ते 20 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट पर्यंत तुम्ही जमा करू शकताय आणि त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट जी आहे 24 ऑगस्टला डिक्लेअर होणार आहे. त्यामुळे तुर्तास तरी विद्यार्थ्यांनी एकच लक्षात ठेवा, 7 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट दरम्यान फॉर्म भरायचा आहे आणि त्यानंतर तुमचं जे काही डॉक्युमेंट्स पेंडिंग असेल तर मात्र दिनांक या ठिकाणी तुम्ही बघू शकता, दिनांक इथं 20 ते 22 ऑगस्ट या कालावधीमध्ये तुम्हाला ते ग्रीव्हन्स पिरियडमध्ये डॉक्युमेंट्स अपलोड करायचं आहे आणि फायनल मेरिट लिस्ट 14 तारखेला लागणार आहे. तर तुर्तास तरी ह्या व्हिडिओतून मी तुम्हाला सगळं माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजूनही त्यांना सबस्क्राईब केलेला सबस्क्राईब करा. लाईव्ह डेमो फॉर्म कसा भरायचा त्याचाही व्हिडिओ मी लवकर अपलोड करीन. तुर्तास एवढंच, धन्यवाद.